नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपले एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी इथं एका विषयाची चर्चा करणार आहे. हा ॲक्च्युली चर्चेचं सत्र आहेच, सोबतच तुम्हाला काही एक्झामच्या रिलेटेड काही ट्रिक्स मिळतील किंवा असे काही सजेशन्स मिळतील की ज्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही एक्झाममध्ये करू शकता आणि करायचेच आहेत, आणि ते इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये खूप छान पद्धतीने मार्क्ससुद्धा मिळतील. आजचा जो आपला असा महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे उतारा वाचन आपण कसे सॉल्व्ह करायचे, म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. उतारा वाचन आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर 2 मधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे. 80 क्वेश्चनचा आपला पेपर 2 असतो आणि याच्यामध्ये 55 क्वेश्चन्स आत्तापर्यंत सलग 4 ते 5 वर्षांपासून आयोगाने विचारलेत, ते म्हणजे उतारा वाचन या टॉपिकवरती. आता उतारा वाचन नेमकं कसं असतो आणि मुळातच हा पेपर 2 हा विषय कसा आहे हे आपण आज पूर्णपणे डिस्कस करू. आणि हे लेक्चर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत कधीच उतारा वाचनची प्रॅक्टिस केलेली नाही आहे, आणि अशा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आहे की ज्यांनी थोडेफार उतारे सॉल्वसुद्धा केले असतील, त्यामुळे हे सेशन अतिशय बेसिक लेवलपासून असणार आहे. म्हणजे इथं असंच मी कन्सिडर केलेलं आहे किंवा हे पॉईंट्स अशाच विद्यार्थ्यांना सांगतो आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एकसुद्धा उतारा सॉल्व केलेला नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही एक्झाममध्ये खूप छान मार्क्स मिळवू शकता. फक्त आणि फक्त काही पॉईंट्स किंवा काही जे सजेशन सांगणार आहे तुम्ही ते व्यवस्थितपणे फॉलो करा, म्हणजे तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतीलच. तुम्ही आत्तापर्यंत पॅसेज सॉल्व जरी केलेला नाही आहे, कधीसुद्धा उतारा सॉल्व केला नाही किंवा त्याचे कुठले क्वेश्चन अटेम्प्ट केलेले नाही आहेत, तरीसुद्धा ही स्ट्रॅटर्जी किंवा इथं जे सजेशन्स मी तुम्हाला देईल ते फॉलो करा, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील. ठीक आहे, लेक्चर हे जास्त मोठं नाही आहे, तुमचा जास्त वेळ घेणारच नाही आहे मी, कारण तुम्हाला बराचसा GSचा पण विषय करायचा आहे, बरीचशी तिथलचे टॉपिक कम्प्लीट करायचे आहेत. तर मी अगदी थोडक्यामध्ये डायरेक्टली टू दी पॉईंटच तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. सीसॅट पेपरकडे येऊ आपण. आता सीसॅट पेपर हा एकूण 80 क्वेश्चन्सचा असतो. आत्तापर्यंतचा जर आपण थोडासा इतिहास बघितला तर आयोगाने 55 क्वेश्चन्स हे डायरेक्टली उतारा वाचन या घटकावरती विचारलेत. मग यामध्ये उतारांचा जो नंबर आहे हा प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळा सुद्धा राहिला आहे. काही एक्झाममध्ये 11 उतारे विचारलेत, प्रत्येकी 5 क्वेश्चन असे 11 उतारे म्हणल्यानंतर 55 क्वेश्चन्स होतात. काही एक्झाममध्ये 13 उतारे विचारलेत, काही एक्झाम्समध्ये 14, काहीमध्ये 12. तर हा जो उतारांचा नंबर आहे हा वेगवेगळा असू शकतो, पण गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये 55 प्रश्न हे डायरेक्टली उतारा वाचनवरती विचारलेत. असं नाही की एका पॅसेजवरती 5च क्वेश्चन विचारतील, 5 पेक्षा जास्तसुद्धा असू शकतात आणि 5 पेक्षा कमी सुद्धा असू शकतात. ठीक आहे, तर आपल्याला हा विषय 55 क्वेश्चनसाठी आहे आणि पेपर 2 मध्ये प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्कांसाठी असतो. आपल्याला 55 क्वेश्चन्स हे उतारा वाचनमध्ये येतात. 20 क्वेश्चन्स आपल्याला मॅथ्स म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी यावरती आधारित येतात, आणि 5 क्वेश्चन्स हे आपल्याला डिसिजन मेकिंग ॲबिलिटीवरती येतात. मग हे जे डिसिजन मेकिंग ॲबिलिटीचे जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, म्हणजे तुम्ही 4 पैकी जे ऑप्शन्स असतात तर कुठलाही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. फक्त त्यांना अपेक्षित एखादं समजा 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये अपेक्षित आन्सर हे पर्याय क्रमांक 3 आहे, आणि तुम्ही समजा चुकून तुम्हाला वाटलं की पर्याय क्रमांक 2 उत्तर असू शकतं आणि तुम्ही 2 सिलेक्ट केलं. ठीक आहे, तर डिसिजन मेकिंगमध्ये काय होतं की प्रत्येक ऑप्शनसाठी वेगवेगळे गुण असतात. एक ऑप्शन असतो 0 मार्कांना आणि मॅक्झिमम मार्कांचा जो ऑप्शन असतो तो असतो 2.5 मार्क. म्हणजे यावेळेस जर तुम्ही आयोगाला अपेक्षित असलेलं जर आन्सर टिक केलं तर तुम्हाला 2.5 मार्क मिळतात, आणि जर तुम्ही आयोगाला अपेक्षित नाही आणि दुसरं कुठले जरी ऑप्शन निवडले तरी तुम्हाला काही ना काही गुण मिळतीलच, आणि एकतर 0 मिळेल किंवा काही ना काही गुण मिळतील. पण इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुम्हाला हे 5 क्वेश्चन शेवटचे जे काही 5 क्वेश्चन्स असतात ते अटेम्प्ट करता येतील, अगदी बिंदासपणे अटेम्प्ट करता येतील. फक्त इथं एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला एका जिथं त्या क्वेश्चनमध्ये जे विचारलंय त्या कॅरेक्टर कसा विचार करल या पद्धतीने क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये एक तुम्हाला काही रोल दिले जातात, जसं की एक अधिकारी म्हणून तुम्ही काय निर्णय घ्याल असा एखादा क्वेश्चन असेल. दुसरा क्वेश्चन असेल की तुम्ही समजा एखाद्या गावातले सरपंच आहात तर त्या सरपंचाचं डिसिजन काय असणार, म्हणजे तुम्ही जर सरपंच असाल तर तुमचं डिसिजन काय असणार. तर असे आपल्याला ते कॅरेक्टर चूज करावे लागतात आणि त्या कॅरेक्टरनुसार विचार करून आपल्याला ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. म्हणजे आत्तापर्यंत जर तुमची
जर रीडिंग ॲबिलिटी जर चांगली असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही डिसिजन जर आयोगाला अपेक्षित त्या पद्धतीने घेत असाल, म्हणजे अगदी एखाद्या अधिकाऱ्याच्या क्वालिटी जर तुमच्यामध्ये असतील, तर नक्कीच तुम्हाला ते डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स हे आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारे असतील. ठीक आहे, तर तो अगदी सहजरित्या आपण एक्झाममध्ये त्या क्वेश्चन्सला अटेम्प्ट करू शकतो. त्याला अशी काही वेगळी प्रॅक्टिस करत बसण्याची गरज नाही आहे. पण एवढं फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला जे वाटतंय हे न विचार करता तिथं प्रश्नामध्ये ज्या व्यक्तीबद्दल ती विचारले ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आम्ही डिसिजन मेकिंगमध्ये बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा देतो, तर ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही अटेम्प्ट करत राहा, म्हणजे तुमची थोडीफार प्रॅक्टिस तरी होईल. ठीक आहे, आता राहिला प्रश्न हा आपल्या अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीचा. तर आत्तापर्यंत जर प्रॅक्टिस केली असेल तरच इथून पुढे त्याच्या नादी लागा. जर आत्तापर्यंत प्रॅक्टिस केलेली नाही आहे तर पूर्ण फोकस हा फक्त 60 क्वेश्चन्सवरती ठेवा. 60 क्वेश्चन्स कोणते? तर 55 क्वेश्चन्स उतारा वाचनचे आणि 5 क्वेश्चन्स डिसिजन मेकिंगचे. ठीक आहे, आता यामध्ये एकूण 80 क्वेश्चन्स असतात, वेळ आपल्याला 120 मिनिटांचा आहे. 80 च्या 80 अटेम्प्ट करायचा आहे का? तर नाही, आपल्याला 80 च्या 80 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे नाही आहेत. पेपर जर खूपच सोपा असेल, अंकगणित बुद्धिमापन चाचणीसुद्धा खूपच सोपा असेल, तरच तुम्ही ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. नाहीतर आपण सगळाच पेपर अटेम्प्ट करायचा आहे असं मनात बिलकुल कन्सिडर करू नका. आपल्याला सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवायचा आहे, कारण ही पूर्वपरीक्षा आणि त्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केलेला नाही आहे, समजा पेपर 2चा जर खास करून तुम्ही अभ्यास केलेला नाही आहे, तर तुमचा अप्रोच हा सिलेक्टिव्ह मोडमध्ये असला पाहिजे. तुम्हाला अगदी मोजकेच सिलेक्टिव्ह टॉपिक तिथे निवडायचे आहेत आणि त्याच विषयावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मग आता ते मोजके टॉपिक कोणते असले पाहिजेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की आता आपण थोडंसं उतारा वाचनकडे येऊ. उतारा वाचनमध्ये आपल्याला 55 क्वेश्चन्स असतात आणि यामध्ये साधारणतः 11 ते 12 उतारे विचारले जातात. जर 11 उतारे आले तर प्रत्येक उतारा 5 क्वेश्चनसाठी असू शकतो, काही उतारांमध्ये 6 क्वेश्चन असतील, काहीमध्ये 4 असतील. मग आणि जर 12 उतारे दिले तर असे 2 उतारे असतील की ज्यामध्ये 3-3 क्वेश्चन्स आहेत आणि एखाद्या उतारामध्ये 4 क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 3+3+4 असे ते 10 क्वेश्चन्स असतील आणि त्यासाठी तुम्हाला टोटल उतारांचा जो नंबर आहे हा 12 किंवा 13 असू शकतो. ठीक आहे, आता जर 12 उतारे आले तर उतारांचा नंबर जास्त आहे म्हणून अटेम्प्ट कमी होईल की काय? असं होणार नसतं, कारण जर उतारांचा नंबर जर वाढवला आयोगाने तर उताऱ्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी होते. मग त्या केसमध्ये तुमचं रिडिंग किती फास्ट आहे, तुमचं आकलन किती फास्ट आहे त्याची परीक्षा होणार आहे. आणि जर उताऱ्यांचा नंबर कमी दिला तर उताऱ्यांमधली जी डेप्थ असणार आहे, जे कॉम्प्लिकेशन असणार आहे ते जास्त असणार, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. तर साधारणतः 11 ते 12 उतारे येतात हे लक्षात ठेवा, त्याची तयारी असू द्या. आता उतारांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. आता उतारांचे नेमके प्रकार कसे? तर आपल्याला जवळपास सर्वच उतारे हे मराठी आणि इंग्रजी असे भाषांमध्ये दिले असतात. म्हणजे उतारा जो असतो हा मराठीमध्ये दिला जातो आणि त्याचं लगेचच ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये सुद्धा असतं. आणि एक उतारा असा असतो की जो पूर्णपणे इंग्लिशमध्येच असतो, म्हणजे त्याचं कुठलंही ट्रान्सलेशन दिलेलं नाही आहे, म्हणजे तो फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेमध्येच दिलेला असतो. असा एक तरी उतारा असतोच. मग आता काही आयोगाचा काही असा स्टँडर्ड सिलॅबस नाही आहे की इंग्रजी भाषेमधला एकच विचारायचा किंवा इंग्रजीमधले 2 विचारायचे. तर त्यांना जर काही असं वाटलं की आपण 2 उतारे टाकू तर ते 2 उतारेसुद्धा टाकू शकतील इंग्लिशमधले. पण असं आपण सध्या बघूयात की आत्तापर्यंतचा जर आपण विचार केला, आपण सगळ्या जर केसेस बघितल्या तर आत्तापर्यंत एकच इंग्रजी उतारा आला आहे आणि जे काही बाकीचे उतारे होते हे मराठी प्लस इंग्रजी अशा भाषांमध्ये दिले होते. तर आता काय होईल, आपल्या उतारांना आपल्याला डिवाइड करता आलं पाहिजे. जसं की काही उतारे हे ॲक्च्युली उतारांमध्ये सुद्धा वेगवेगळे टॉपिक असतात, म्हणजे त्यामध्ये सुद्धा काही सब्जेक्ट इन्क्लूड केलेले असतात. जसं की विज्ञानावरती आधारित एखादा उतारा असणार आहे. आता हे असतातच असं मी तुम्हाला सांगतोय की विज्ञानावरती एक उतारा तरी येतोच. त्यानंतर मानसशास्त्र या विषयावरती आधारित एखादा येतो. त्यानंतर वर्णनात्मक उतारे असतात, म्हणजे एखादा लेखक लिहितोय का एखाद्या व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीबद्दल लिहिलंय का लेखक त्याच्या मनातून लिहितोय हे आपल्याला तिथं ओळखावं लागतं. म्हणजे ते जे उतारे असतात हे वर्णनात्मक स्वरूपाचे असतात. त्यानंतर काही गोष्टींच्या स्वरूपामध्ये सुद्धा उतारे दिले जातात, म्हणजे एक दोन गोष्टीसुद्धा दिल्या जातात. ते सोपे असतात उतारे, आपण त्यांना पण सॉर्ट आउट करणारच आहोत. मी फक्त पहिल्यांदा तुम्हाला एक टॉपिकचा फ्रेमवर्क देऊन देतो. त्यानंतर युक्तिवादाशी संबंधित सुद्धा काही उतारे असतात, पर्यावरणाशी संबंधित सुद्धा उतारा असतो. त्यानंतर जर डिफिकल्ट लेवल उतारे बघितले तर
आयडियॉलॉजीवरती आधारित असतात, म्हणजे विचारसरणींवरती आधारित असतात, काही उतारे हे फिलॉसॉफीवरती आधारित असतात. तर हे जे उतारे आहेत, हे सगळे उतारांचे वेगवेगळे विषय असतात आणि प्रत्येक विषयामधून एकतरी उतारा येतोच. आपल्याला इथं सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवायचा आहे, म्हणजे आपण एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतो. पेपर टूसाठी म्हणजे आपले जे 200 मार्क आहेत पेपर टूचे, त्यामध्ये आपले टार्गेट हे अराउंड 130+ असलंच पाहिजे, तरच आपण यावर्षीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 साठीची क्रॅक करू शकतो. इकडं आपल्याला 130+ आणि आपल्याला GSमध्ये 120+ मार्क्स मिळवायचे आहेत, म्हणजे कुठं तुमची टोटल ही 250 पेक्षा जास्त जाणार आहे. आणि तेच जर टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल तरच आपल्याला मार्क्स मिळतील. जसं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची विचारसरणी आत्तापर्यंत आपल्याला शिकवतच आली आहे की आपलं जे ध्येय आहे हे खूप मोठं पाहिजे, म्हणजे आपल्याला अचीव करताना त्यातलं थोडंफार अचीव करता येतं. ठीक आहे, कारण स्वप्नही आपण ज्यावेळेस चंद्रावरती पोचायची बघू तरी आपण रिअलमध्ये कुठेतरी अवकाशामध्ये तरी जाऊ. ठीक आहे, तर असे विचार आपल्यावरती प्रभाव पाडणारे असतात आणि याच विचारांवरती आधारित आयोगसुद्धा आपल्याला असे उतारे देतो. मग हे विचार आपल्याला त्या उतारांमध्ये वाचून समजून घ्यायचे असतात आणि त्यानंतर क्वेश्चन्स पण अटेम्प करायचे असतात. तर त्यामुळे आपल्याला एक थोडा सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवायचा आहे. सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणजे कसा, की आपण समजा हे जे 11 उतारे बघितले ना, 11 वेगवेगळ्या विषयांवरती आले होते, तर त्यामध्ये 4 उतारे तरी भरपूर इझी असतात. मग त्यामध्ये काही गोष्टी असतील किंवा विज्ञानावरती आधारित असतो तो पण इझी असतो, पर्यावरणाशी संबंधित असेल तरी तो सुद्धा भरपूर इझी असतो. गोष्टी कमीत कमी एक तरी विचारतीलच, म्हणजे गोष्ट एक तरी देतीलच किंवा 2 गोष्टीसुद्धा देतील. जर 12 उतारे आले तर आपल्याला 2 गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळं गोष्टी म्हणजे काय, तर स्टोरीज सरळ सरळ दिलेल्या असतात. मग त्या स्टोरीज अगदी तुम्ही लहानपणीसुद्धा कुठंतरी वाचलेल्या असतील किंवा त्या रिलेटेड तुम्ही काहीतरी वाचन केलेलं असणार आहे, किंवा जरी वाचलेलं नाही आहे तरीसुद्धा एक्झाममध्ये तुम्ही ते वाचल्यानंतर त्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इतक्या सोप्या त्या गोष्टी असतात, स्टोरीज असतात. तर इझी लेवलचे 4 उतारे तरी येतात. मग ते 4 उतारे प्रत्येक उतारा 5 क्वेश्चनसाठी जर पकडला तर 4 गुणिले 5 म्हणजे 20 प्रश्न हे आपल्याला मार्क्स मिळवून देणारे आहेतच. ठीक आहे, मी हे आहेतच असं सांगतोय, म्हणजे आपल्याला कमीत कमी 20 क्वेश्चन्स तरी अटेम्प्ट होतातच, अगदी बरोबर अटेम्प्ट होतातच. ठीक आहे, म्हणजे आपले किती मार्क्स इथं फिक्स होतात, एक क्वेश्चन हा आपला 2.5 मार्कांचा असतो, म्हणजे आपले 50 मार्क तरी शुअर होतात. फक्त उत्तराला गोल करताना घाई करायची नाही, जर उत्तराला गोल करताना घाई केली तर आपला तिथं एखादा निगेटिव्ह मार्क जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर मीडियम लेवलचे सुद्धा काही उतारे असतात. मग मीडियम लेवलचे सुद्धा अराउंड 3 ते 4 उतारे दिले जातात. आता या मीडियम लेवलमधले सगळेच्या सगळे सॉल्व्ह करता येतीलच, किंवा प्रत्येक उतारामधला प्रत्येक क्वेश्चन हा आपल्याला अटेम्प्ट करता येईल असं होणार नाही. मीडियम उतारे समजा 4 दिलेत तर त्यापैकी आपल्याला जे क्वेश्चन्स होतील टोटल होतील प्रत्येक उतारावरती 5, म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 20 क्वेश्चन्स हे मीडियम लेवलचे असतील. तर समजा आपण त्यातले 16 ते 17 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, म्हणजे एखाद्या असे 3 उतारे होते की ज्यामध्ये तुम्ही एक एक क्वेश्चन अटेम्प्ट तुमचा झाला नाही, किंवा असे जे काही क्वेश्चन असतात की या उताऱ्याला तुम्ही शीर्षक काय द्याल, किंवा असा एखादा क्वेश्चन असतो की या उताऱ्याचा वरील उताऱ्याचा एका ओळीमध्ये तुम्ही सारांश काय लिहाल, तर 4 पर्याय दिलेले असतात. मग त्यासाठी जर उतारा खूप डेपमध्ये जाऊन जर वाचला असेल, 1-2 वेळेस रिडिंग केलं असेल, तरच तुम्ही शीर्षक वगैरे देऊ शकता किंवा उताऱ्याचा सारांश सांगू शकता. तर ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायची भानगड ठेवायची नाही आहे. असे क्वेश्चन्स अजिबात अटेम्प्ट करायचे नाहीत. उतारा खूपच सोपा असेल आणि एका रिडिंगमध्ये जर तुम्हाला समजलं असेल तरच तो तुम्ही त्याचं शीर्षक वगैरे सांगू शकता, किंवा त्याचा जो काही सारांश वगैरे आहे तो तुम्ही देऊ शकता. पण जर उतारा तुम्ही अगदी टू दी पॉईंट केला, म्हणजे जे क्वेश्चन बघितला तेवढंच तिथं उडकलं आणि तेच आन्सर केलं, तर त्या केसमध्ये उतारायला नाव वगैरे स्वतःच्या बुद्धीचा वापर तिथं करायचा नाही आहे, म्हणजे उतारायला नाव वगैरे काही द्यायचं नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्या इथं मीडियम लेवलचे आपण 16 ते 17 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. याआधी आपण 20 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते, म्हणजे आपला अटेम्प्ट हा उताऱ्यामध्ये 37 पर्यंत आलेला आहे. त्यानंतर आता हार्ड लेवलच्या, आता हार्ड लेवलच्या इथं कमीत कमी 3 उतारे तर असतातच. मग यामध्ये एखादा तुमच्या सायकोलॉजीवरती आधारित असतो, म्हणजे मानसशास्त्रावरती आधारित असतो. त्यानंतर एखादा वर्णनात्मकसुद्धा असतो. त्यानंतर एखादा उतारा हा आयडियॉलॉजी म्हणजे आपले जी काही विचारसरणी आहे यावरतीसुद्धा आधारित असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा फिलॉसॉफीवरती आधारितसुद्धा एखादा उतारा असतो. मग हे जे उतारे सगळे येतात तर ते हार्ड कॅटेगरीमध्ये येतात.
मग हे उतारे आपल्याला तीन उतारे तरी दिलेले असतात, म्हणजे एकूण 15 क्वेश्चन्सचा हा सगळा खेळ आहे. मग या 15 क्वेश्चन्समधले तुम्हाला एक उतारा जरी व्यवस्थितपणे सॉल्व करता आला तरी तिथं तुमचे चार क्वेश्चन्स तरी अटेम्प होतीलच, ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला कन्सिडरच करायचं आहे की आपला जो काही उतारा जे आपल्याला सॉल्व करायचे आहेत किंवा जे आपल्या रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा जो अटेम्प्ट आपला ठेवायचा आहे तर तो आपल्याला 40 ते 41 क्वेश्चन्सचा ठेवायचा आहे. तिथं आपण सॅटिस्फाय व्हायचं आहे, कारण 55च्या 55 क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी आपल्याला वेळ पण पुरणार नाही आहे. वेळेचं नियोजन कसं करायचं हे पण पुढं सांगणारच आहे. फक्त मी इथं थोडीशी एक तुम्हाला क्लॅरिटी देतो की जर एखादा उतारा अवघड असेल तर आपण तो तिथंच स्किप करायचा आहे, कारण आपला जो काही उतारा वाचनातला जो अटेम्प्ट आहे म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमधला जो अटेम्प्ट आहे हा आपल्याला 40 41 क्वेश्चन्स पुरता ठेवायचा आहे, ठीक आहे. उतारे खूपच सोपे असतील तर आपण तो अटेम्प्ट वाढवणार आहोत, पण अगदी प्रत्येकच क्वेश्चन अटेम्प्ट करत जायचं आहे किंवा तुम्ही असं होऊ शकतं की प्रत्येक उतारा बघताय, त्याच्या खालचे क्वेश्चन्स बघताय, त्यानंतर ते क्वेश्चन्स शोधण्यामध्ये तुमचा वेळ चालला आहे आणि यातच तुम्हाला समजलं की आपल्याला हा काही उतारा जमणार नाही आहे, तर असं होतं. पण यामध्ये वेळ निघून जाते हे तुमच्या लक्षात येणार नाही. 2 तासांचा आपल्याला वेळ आहे. आता या वेळेचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे, तर आपल्याला उतारा वाचनासाठी 40 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत, 40 ते 41 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर ते 41 क्वेश्चन्स आपण 60 मिनिटांमध्ये सॉल्व करू शकतो, ठीक आहे. जर आपण असं कन्सिडर केलं, आपण जर आधीच ठरवलं आहे की आपल्याला 40 41 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, म्हणजे जवळपास आपल्याला 4 उतारे पूर्ण सॉल्व करायचे आहेत, त्यानंतर मीडियम लेवलचे सुद्धा 4 आपल्याला सॉल्व करायचे आहेत, पण त्यामधला एक एक क्वेश्चन आपल्याकडून स्किप होईल आणि जे हार्ड लेवलचे आहेत तर त्यातला एक उतारा आपल्याला फक्त सॉल्व करायचा आहे. मग असं जर आपलं गणित असेल तर आपण 60 मिनिटांमध्ये 45 क्वेश्चन पर्यंत सॉल्व करू शकतो. आपल्याला 41 क्वेश्चन सॉल्व करायचे तर आहेत, आपण असं एक कन्सिडर केलं आहे, पण 60 मिनिटांमध्ये अगदी आयडियल जर आपण केस बघितली तर आपण 45 क्वेश्चन हा आपला अटेम्प्ट असू शकतो, ठीक आहे. म्हणजे आपले कमीत कमी 9 उतारे हे 60 मिनिटांमध्ये वाचून होतील, ते सॉल्वसुद्धा करून होतील. एक तास आपला इथं निघून जाईल. राहिलेला एक तास जो आहे तर त्यामध्ये आपल्याला अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. मग पूर्ण एक तास तुम्ही हेच करणार का, तर असं करायचं नाही, कारण आपल्याला इथं 25च क्वेश्चन फक्त राहतील. 20 क्वेश्चन अंकगणित बुद्धिमापनचे आणि 5 क्वेश्चन्स आपले राहतील ते म्हणजे डिसिजन मेकिंगचे, ठीक आहे. मग डिसिजन मेकिंगचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याला तुम्ही 15 ते 20 मिनिटांचा वेळ द्या, कारण ते तुम्हाला मार्क मिळवून देणारे क्वेश्चन्स ठरणार आहेत. कारण जर तुम्ही शांत डोक्याने जर विचार करत निर्णय वाचून ज्यावेळेस तुम्ही अटेम्प्ट करता तुमचा तिथं अटेम्प्ट चांगला होईल आणि नक्कीच इथं मार्क्ससुद्धा मिळतील, ठीक आहे. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं हे डिसिजन मेकिंगच्या क्वेश्चनसाठी द्याच. आता राहिला प्रश्न आपल्या अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीचा, तर तो तुमचा कॉल असणार आहे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण अंकगणित बुद्धिमापन चाचणीची प्रॅक्टिस केली आहे का, हा स्वतःला तिथं प्रश्न विचारायचा आणि त्यानंतरच त्या क्वेश्चन्सच्या भानगडीत पडायचं, ठीक आहे. जर आत्तापर्यंत अंकगणित बुद्धिमापन चाचणी अभ्यास केलेला नाही आहे तर त्या केसमध्ये जे तुम्हाला सोपे क्वेश्चन्स वाटतात किंवा ज्या क्वेश्चन्सला तुम्हाला असं वाटणार आहे की आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो किंवा हा क्वेश्चन जास्त वेळ घेणारा नाही आहे तर तेवढेच काही क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. पण जर प्रॅक्टिस केलेली नाही आहे, जर तुम्हाला बेरीज वजाबाकीसुद्धा येत नाही, तर तुम्ही अंकगणिताच्या भानगडीत पडू नका. बुद्धिमापनचे क्वेश्चन्स सगळ्यांनाच सॉल्व होतात. बुद्धिमापनच्या क्वेश्चन्समध्ये कोडी दिलेल्या असतात, डायग्रॅम्स दिलेल्या असतात, म्हणजे चौकोनात चौकोन असतील, त्रिकोणात त्रिकोण असतील, तर ते आपल्याला नंबर वगैरे मोजायचा असतो. तर जर तुमचा वेळ हा इतर क्वेश्चन्सला तुम्हाला द्यायचा नाही आहे तर त्या केसमध्ये असे जे काही अंक मोजायचे असतात किंवा जे काही डायग्रॅम्स मोजायचे असतात तर त्या क्वेश्चन्सवरती तुम्ही वेळ देऊ शकता. पण जर तुम्हाला अंकगणित पण सॉल्व्ह करायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला वेळेचं भरपूर रिस्ट्रिक्शन आहे आणि तुम्हाला अंकगणित पण कम्प्लीट करत करत बुद्धिमापन चाचणीचे क्वेश्चन्ससुद्धा बघायचे आहेत, ठीक आहे. तर अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीला एकत्रितपणे 35 ते 40 मिनिटं तुम्ही देऊ शकता. हे 35 ते 40 मिनिटं तुम्ही अंकगणित बुद्धिमापनसाठी वापरा, पण त्यामध्ये मिनिमम 15 क्वेश्चन्स तरी अटेम्प्ट झालेच पाहिजेत, ठीक आहे. 20 क्वेश्चन्स असतात, 20 पैकी मिनिमम 15 क्वेश्चन्स जर अटेम्प्ट होत असतील, जर तुमची तयारी असेल, तर तुम्ही हे 35 ते 40 मिनिटं तुमचे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीसाठी द्या. जर अंकगणित बुद्धिमापन चाचणी ही अतिशय जर तुम्हाला हार्ड लेवलची वाटत असेल तर तो जो वेळ आहे हा पूर्णपणे तुम्ही उतारा वाचनासाठी द्या.
जे हार्ड लेवलचे दोन उतारे सोडले होते तर ते तुम्ही वाचा आणि त्यावरती थोडासा विचार करून ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, ठीक आहे? विचार करण्याची गोष्ट आहे की आपला जास्तीत जास्त पेपर जो आहे हा उतारा वाचनावरती डिपेंड आहे, तर आपल्याला मार्क्ससुद्धा त्यामध्येच मिळवावे लागतील. आपण डिसिजन मेकिंगला कन्सिडरच करायचं नाही, ते तर आपल्या सगळ्यांनाच येणार आहे असंच आपण बघतो आहे, पण अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी सोबतच रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हा एक मोठा प्रश्न आहे. तर रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये मार्क मिळवता येतात, पण त्यासाठी वेळ पण द्यावा लागतो, आणि जर तो वेळ तुम्ही अंकगणित बुद्धिमापन चाचणीसाठी देणार नाही आहे तर तो वेळ तुम्ही उतारा वाचनासाठी द्या. आणि उतारा वाचनामधले मग नंतर जे राहिलेले दोन अवघड लेवलचे हार्ड लेवलचे जे उतारे होते ते सुद्धा सॉल्व करा. प्रत्येकी त्या उतारांमधून तीन तीन क्वेश्चन्स तरी तुमचे अटेम्प्ट होतील, आणि असा तुमचा या उतारा वाचनाचाच अटेम्प्ट हा 50-51 पर्यंत जाईल, ठीक आहे? आणि आपले डिसिजन मेकिंगचे आपण 5 क्वेश्चन सॉल्व केले, म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल अटेम्प्ट आहे हा 56+ होणारच आहे. तर तुम्ही असा जर कॅल्क्युलेटिव्ह जर अप्रोच ठेवला, आपण अशा पद्धतीने जर एक्झामला फॉलो केलं, अटेम्प्ट केला, तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. आपल्याला या पेपर 2 साठी 120+ मार्क्स मिळालेच पाहिजेत, तरच तुमचा कुठेतरी चान्स बनणार आहे की तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा क्रॅक करू शकाल, ठीक आहे? पेपर 2 हा गेम चेंजर टॉपिक असतो. जर तुम्हाला सोपा पेपर आला तर अटेम्प्ट वाढवावा लागतो, आणि जर पेपरची क्वालिटी जर डिफिकल्ट असेल, म्हणजे जर सीसॅट पेपर 2 हा जर हार्ड असेल, तर तुम्हाला त्या केसमध्ये थोडासा अटेम्प्ट सांभाळून करायचा आहे. त्या केसमध्ये 100 मार्क जरी पेपर 2 मध्ये मिळाले तरी खूप छान होईल, पण आपलं सध्याचं टार्गेट हे 120+ असलं पाहिजे, तर कुठं आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये ओव्हरऑल 250+ मार्क मिळवू शकतो, ठीक आहे? तर हे सगळं अगदी प्रॉपर डिझाईन करून मी तुम्हाला दिलं आहे की आपले अटेम्प्ट कसे कसे ठेवायचे. 60 मिनटं आपल्याला द्यायचे आहेत, 40-41 क्वेश्चन सॉल्व करायचे, त्यानंतर आपण अंकगणितला बघू. अंकगणित जर हार्ड असेल तर जो वेळ सुरू आहे सध्या तो सगळा वेळ आपण उतारा वाचनासाठी देऊ, त्यानंतर आपल्याला डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सॉल्व करायचे, त्यासाठी आपण 15-20 मिनटं वेळ देऊ, ठीक आहे? आणि असा अप्रोच ठेवला तर आपण 2 तासामध्ये व्यवस्थितपणे 60+ अटेम्प्ट करू शकतो. एक आयडियल केस जर आपण बघितली ना, जर तुम्ही थोडीफार अंकगणितची प्रॅक्टिस केली आहे, विजय स्टडीवरती जर तुम्ही जॉईन असाल आणि तुम्ही जर तिथलचे लेक्चर्स जरी बघितले असतील तरीसुद्धा तुम्ही अंकगणित बुद्धिमापनचे अराउंड 15 क्वेश्चन्स तरी सॉल्व करूच शकता. ते 15 क्वेश्चन्स डिसिजन मेकिंगचे 5 क्वेश्चन्स, म्हणजे तुम्ही इथं टोटल 20 क्वेश्चन सॉल्व केले, आणि उतारा वाचनामधले जो तुमचा वेळ अंकगणितला दिल्यामुळं तिथं आपण 40-41 क्वेशन्सवरती थांबलो. तर अशा पद्धतीने आपण एक मार्क मिळवण्यासाठी 60 क्वेशन्स अटेम्प्ट केलेले असतील. 60 क्वेश्चन्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चन इथं 2.5 मार्कांसाठी असतो, म्हणजे आपले एक टोटल जर अटेम्प्ट बघितला, जर टोटल मार्क्स आपण जर बघितले तर 150 मार्क आपल्याला या पेपर 2 मध्ये मिळतात, ठीक आहे? पण त्यासाठी अंकगणित आणि बुद्धिमापनची प्रॅक्टिस असली पाहिजे. आणि आता राहिलेल्या दिवसांमध्ये जरी तुम्ही रोज एखादा उतारा जरी सॉल्व केला ना तरी छान प्रॅक्टिस होईल. हे जे अरेंजमेंट आपण बघतो आहे, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी आत्तापर्यंत एकदासुद्धा उतारा कुठलाच सॉल्व केलेला नाही आहे, वाचनच नाही आहे उतारांबद्दलचं, कधी प्रश्नच सॉल्व केलेले नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा हाच अप्रोच ठेवायचा आहे. ज्यांनी प्रॅक्टिस केली अशांचं तर खूप कौतुक करावं लागणार आहे, कारण उतारांची प्रॅक्टिस करणं एक खरंच आपल्याला खूप आळस येतो, आपल्याला नको नकोसं वाटतं हे उतारे वाचायचे, त्याच्याखालचे प्रश्न बघायचे, पण ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे तर त्यांचं खरंच खूप कौतुक आहे, कारण तुम्ही तुमचा वेळ देऊन हे सगळे उतारे सॉल्व केले, त्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली, ते क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, तर खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि भरपूर तुम्हाला मार्क्ससुद्धा मिळतील, ठीक आहे? आता आपण या लेक्चरच्या सेकंड पार्टमध्ये येऊ. सेकंड पार्टमध्ये उतारा कसा सॉल्व करायचा हे मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आता उतारा सॉल्व कसा करायचा म्हणजे काय, तर उतारा आपल्याला उतारा दिलेला असतो, त्यामध्ये 2 पॅरेग्राफ असतात आणि त्यानंतर काही क्वेश्चन्स दिलेले असतात. मग अगदी आपल्या हातात पेपर दिल्या दिल्या आपण काय करू, आपण एक मोठी चूक करतो आहे, ती म्हणजे डायरेक्ट उतारा वाचायला सुरुवात केली, उतारा समजत समजत वाचतो, एक एक ओळ वाचतो आहे, आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बघितला, क्वेश्चन नंबर 1 वाचला, त्याचे पर्यायाखाली 4 बघितले, त्यानंतर परत एकदा उतारामध्ये गेलो, त्या पर्यायाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण तिथं वाचत बसलो. तर हा जो आपण करतोय हा अगदी मूर्खपणा आहे. या अप्रोचनी एक्झाम पास होणं शक्यच नाही आहे. या अप्रोचनी 40 क्वेश्चन्स हे उतारायचे तुम्ही अटेम्प्ट करूच शकणार नाही एका तासामध्ये. इवन 2 तास जरी वेळ दिला तरी तुमचे सगळे उतारे वाचूनसुद्धा होणार नाहीत. त्यामुळे अप्रोच जो आहे हा करेक्ट अप्रोच कसा असला पाहिजे, तर
तर पहिली गोष्ट, पेपर हातात मिळाल्या मिळाल्या तुम्ही डायरेक्टली, पहिला उत्तर आहे समजा, तर त्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन्समध्ये या, 5 च्या 5 क्वेश्चन्स वाचायचे, फक्त क्वेश्चन वाचायचा, पर्याय वाचायचे नाही आहेत, ठीक आहे? प्लीज फक्त क्वेश्चनच वाचा, पर्याय वाचू नका. पर्याय वाचल्यानंतर जास्त कन्फ्युजन होईल, कारण पर्याय हे इरिलेवंट सुद्धा 3 दिलेले असतात. तर ज्यावेळेस फक्त तुम्ही क्वेश्चन वाचताना, त्यावेळेस तुम्हाला उत्तराची थीम कळणार आहे, ठीक आहे? म्हणजे 5 क्वेश्चन्स असतील, तर त्यापैकी एक क्वेश्चन समजा लेखकाला काय सांगायचं आहे, हा जर क्वेश्चन सोडून दिला, तर 4 क्वेश्चन्स तुमच्याकडे आहेत. त्या 4 क्वेश्चन्सच्या फक्त त्या क्वेश्चनच्या लाईन वाचल्यानंतर तुम्हाला पॅसेजची थीम समजून येते, ठीक आहे? मी हे सांगतोय, तर या गोष्टीवरती विश्वास ठेवा. ते 4 लाईन फक्त वाचल्यानंतर तुम्हाला उताऱ्याची थीम समजते. उतारा टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे का, किंवा पर्यावरणाशी संबंधित आहे, मनशास्त्राशी संबंधित आहे, किंवा कुठली गोष्ट दिली आहे का तिथं, राजाची वगैरे काही गोष्ट आहे का, किंवा लेखकाचं काही वर्णनाची वगैरे काही भानगड आहे का, किंवा जे आयडियॉलॉजी विचारसरणी वगैरे त्यामध्ये काही रिफ्लेक्ट होती का, हे सगळं ते 4 क्वेश्चन्स वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग तुम्ही ठरवायचं की हा जर काही फिलॉसॉफीशी संबंधित, आयडियॉलॉजीशी संबंधित जर काही उत्तरा असेल तर वाचायचं की नाही, हे लगेचच तुम्ही तिथं डिसिजन घेऊ शकता. कारण पहिल्या उताऱ्यामध्ये जर तुम्ही अडकला, तिथं जास्त वेळ दिला, तर तुमचा पुढचे सगळे उताऱ्या वाचण्यासाठी सुद्धा वेळ अडकणार आहे, पूर्ण पेपरच तुमचा तिथं अडकणार आहे. त्यामुळं पहिला उतारा वाचताना डिसिजन लगेच घ्यायचं आहे, क्वेश्चन वाचून झाल्यानंतर लगेचच डिसिजन घ्यायचं की मला हा उतारा वाचायचा आहे की नाही, हा आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे की नाही. आपण तिथं क्लिअर असलो पाहिजे, कारण पुढचे उतारे सोपे असतील, किंवा पुढचे उतारे जे आहेत हे तुमच्या सगळ्या आवाक्यातले असतील, तर त्यामध्ये तुमचा वेळ द्या, ते सगळे क्वेश्चन्स तुमचे अटेम्प्टसुद्धा होतील. पण जर पहिल्याच उतारावरती जर तुम्ही अडून बसला की हा मला सॉल्वच करायचा आहे, हे सगळे क्वेश्चन सॉल्वच करायचे आहेत, तर असं करू नका. त्यामध्ये विनाकारण वेळ जाईल, आणि वेळ गेल्यानंतर आपल्याला पेपरचा अटेम्प्टसुद्धा करता येणार नाही. सीसॅटचा पेपरचा वेळ इतका भरभर जातो की समजतसुद्धा नाही की आत्ता 3 वाजले होते आणि पेपर हातात दिल्यानंतर 3 वाजले होते आणि बघता बघता 4 वाजून गेले, हे लवकर समजणारसुद्धा नाही. उतारा वाचन हा विषयच असा आहे की ज्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात कराल, अगदी रमून जाता, भानसुद्धा राहणार नाही की आपण राज्यसेभेचा पेपर देतोय, एवढे छान छान उतारे दिलेले असतात. त्यामुळं त्या मोहात पडायचं नाही, क्वेश्चन वाचायचे. क्वेश्चन वाचल्यानंतर त्या क्वेश्चन रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही उताऱ्यामध्ये शोधू शकता, कारण त्यावेळेस तुम्हाला उताऱ्याची थीम समजली आहे, ठीक आहे? मग क्वेश्चन वाचायचं, त्यानंतर उताऱ्यामध्ये यायचं. म्हणजे आता सगळे क्वेश्चन्स माझे वाचून झाले, त्यानंतर पहिला क्वेश्चन बघायचा. पहिल्या क्वेश्चनशी रिलेटेड जी लाईन आहे तर ती आपण उताऱ्यामध्ये शोधू शकतो, आणि त्यानंतर उताऱ्यामध्ये जे काही तुम्हाला डेटा सापडणार आहे किंवा ती जी लाईन आहे, तर तुम्ही असं पेन्सिलने तिथं मार्क करू शकता की उताऱ्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख अशा अशा ठिकाणी केलेला आहे, त्यानंतर तिथलचा उल्लेख आणि पर्याय हे मॅच करायचे, झाला तो क्वेश्चन तुमचा तिथंच सॉल्व होतो, ठीक आहे? म्हणजे उतारा काय होता किंवा उताऱ्यामध्ये काय गोष्ट होती, तो उताऱ्यामध्ये काय कन्सेप्ट सांगितला आहे, हे जरी तुम्हाला माहिती नसलं तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक उताऱ्याचे 4 क्वेश्चन्स तरी मिनिमम अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे? तर एक्झामसाठी अप्रोच कसा असला पाहिजे, मी आणखीन एकदा तुम्हाला आठवण करून देतो की उतारा वाचायचा नाही पहिल्यांदा. पहिल्यांदा क्वेश्चन्स वाचायचे, क्वेश्चनमधल्या पहिल्या लाईन्स वाचायच्या, म्हणजे क्वेश्चन जो दिलेला असतो तोच वाचायचा, ऑप्शन वाचायचे नाहीत. 4 क्वेश्चन वाचल्यानंतर थीम समजून जाते. त्यानंतर पहिल्या क्वेश्चनमध्ये यायचं, पहिला क्वेश्चन बघायचा, त्याच्या ऑप्शनवरती ओव्हरव्ह्यू द्यायचा, आणि ती जी पहिली लाईन असते, पहिला जो क्वेश्चन असतो, तर तो आपल्याला उताऱ्यामध्ये शोधायचा आहे. उताऱ्यामध्ये त्याचा उल्लेख कोणत्या कोणत्या लाईनमध्ये केला आहे, कुठल्या कुठल्या पॅसेजमध्ये केला आहे, तिथं छोटासा अगदी रिमार्क करून ठेवायचा पेन्सिलनी. तुम्ही जरी पेपरमध्ये असे छोटे छोटे मार्किंग केले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही, आयोगाने आपल्याला गाईडलाईन दिलेली असते की पेपरवरती मार्किंग वगैरे करायचं नाही. तर आन्सरला वगैरे कुठल्या मार्क करू नका, पण उत्तरामध्ये छोटे छोटे मार्क्स केले तरी चालतील, ठीक आहे? आन्सर जे आहेत क्वेश्चन पेपरवरती, क्वेश्चनच्या खाली जे ऑप्शन्स दिलेले असतात, तर त्या ऑप्शनवरती टिक करू नका, कारण तो एक डाऊटफुल क्वेश्चन बनू शकतो. तर फक्त उतारांमध्ये जे लाईन आहेत ना, तर त्याला छोटे छोटे अगदी कॉलम बनवायचे, त्या पॅसेजपासून तिथपर्यंतचं आपल्याला वाचायचं आहे म्हणून, ठीक आहे? तर अशा प्रकारचा अप्रोच आपल्याला उतारा सॉल्व करण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजे तुमचे 60 मिनिटामध्ये 40 41 क्वेश्चन्स हे उताऱ्याचे सॉल्व होतील, म्हणजे जवळपास 9 उतारे ते तुमचे व्यवस्थितपणे सॉल्व करून होतील. त्यानंतर तुमचा चॉईस आहे की तुम्हाला अंकगणित सॉल्व करायचं आहे की परत राहिलेले 2 उतारे सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे? राहिलेले जे 2 उतारे असतील, जसं की आयडियॉलॉजी असेल कुठली, विचारसरणी वगैरे असेल, किंवा कुठली फिलॉसॉफी असेल, तर
तर त्या उतारांना मिनिमम 10-10 मिनटं लागतीलच असं कन्सिडर करा, आणि तुमचे 20-25 मिनटं हे त्या दोन उतारांसाठी जातीलच. आणि त्यानंतर तुम्ही असं करू शकणार नाही की अंकगणितचे क्वेश्चन सोपे होते तर ते आपण अटेम्प्ट करू, कारण तुमचा वेळ तिथं गेलेला असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे एक तुमचं स्वतःचं डिसिजन तुम्हाला घेता आलं पाहिजे की आपल्याला अंकगणित तिथं सॉल्व करायचं आहे किंवा नाही. ठीक आहे, अंकगणितसुद्धा बघताना पहिल्यांदा काही क्वेश्चन्स बघा की ते क्वेश्चन्स तुम्ही जो टॉपिक केला आहे तुमच्या जो काही प्रॅक्टिसमधले जे विषय होते त्या रिलेटेड क्वेश्चन आहे का. समजा तुम्ही कॅलेंडर हा विषय अभ्यासलेलाच नाही आहे तर तिथं कॅलेंडरचे क्वेश्चन आले तर तिथं तुम्ही कॅलेंडरचा क्वेश्चन अजिबात अटेम्प्टसुद्धा करायचा नाही, बघायचंसुद्धा नाही त्याला, कारण त्यामध्ये भरपूर वेळ जाणार असतो. समजा तुम्ही घड्याळ या विषयाचे कधी क्वेश्चन सॉल्वच केले नाहीत आणि तिथं घड्याळाचा क्वेश्चन आला तर तो तुम्ही सॉल्व करणं अपेक्षितच नाही आहे, तो बघू नका. ठीक आहे, लगेचच दुसऱ्या क्वेश्चनकडे जायचं. आपला त्यावेळेस आपल्या खरं तर माइंड स्टेट अशी असते ना की आपल्याला डिसिजन घेताना आपण कन्फ्यूज होतो की आपण हा क्वेश्चन करावा की नाही, की पुढचा क्वेश्चन करावा, की पुढचा पण अवघड असेल तर हा क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल का. तर आपला एक असा माइंडसेट बनतो एक्झाममध्ये, आणि त्यालाच तर खरं एक्झामसाठीचा अप्रोच कसा आहे किंवा तुमचं एक्झामसाठीचं टेम्पर कसं आहे हे तिथंच ओळखलं जातं. आणि म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. पण आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिस केलेली नाही आहे असं मी कन्सिडर करतो, पेपर 2 ची तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही आहे, पण हा अप्रोच तुम्ही उतारांना ठेवला, डिसिजन मेकिंगला ठेवला आणि बुद्धिमापन चाचणीसाठी ठेवला तर नक्कीच तुम्हाला 60+ क्वेश्चन्स एक्झाममध्ये अटेम्प्ट करता येतील. 60+ क्वेश्चन्स म्हणजे 150 मार्कांचं तुम्ही अटेम्प्ट केलेलं आहे, आणि जर ते एक्झॅक्ट ॲक्युरेट जर केलं तर तुम्हाला आरामात 145+ सुद्धा मार्क्स मिळतीलच. ठीक आहे, आणि असं करणारे बरेचसे विद्यार्थी असतात, त्यांना भरपूर मार्क्स मिळतात सीसॅटमध्ये. सीसॅट हा स्कोरिंग विषय आहे, असं नाही की फक्त इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यालाच सीसॅट सोपा जाईल, कारण पॅसेज सॉल्विंग हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आयुष्यात कधी केलेलं नाही आहे. जास्त करून पॅसेज जे आहेत हे आपण 10वीपर्यंतच सॉल्व करतो, इंजिनिअरिंगमध्ये पॅसेज सॉल्विंगचा काही विषय येत नाही, त्यामुळं कॉम्पिटिशन हे सगळ्यांसाठी फेअर आहे, सगळ्यांसाठी चांगली आणि सेम अपॉर्च्युनिटी आहे. फक्त इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी जास्त चान्स वाढतो याचं कारण म्हणजे त्यांची अभ्यास करण्याची पद्धत. मी जे तुम्हाला हे सगळे प्लॅन सांगितला आहे किंवा जो आराखडा मी तुम्हाला बनवून लिहिला हा असाच पद्धतीचा आराखडा किंवा अप्रोच हा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे पेपर सॉल्व्ह करताना ठेवतात, म्हणजे अगदी सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवतात. 10 टॉपिक आपल्याला एखादा पेपरचे आपल्याला जर अभ्यासायचे असतील तर ते 5च टॉपिक अभ्यासतात, पण ते पक्के करतात. मग ते आपल्याला 5 टॉपिकवरती जेवढे क्वेश्चन्स आले ते 100% अटेम्प्ट होतात, 100% तिथं मार्क्स मिळतात. आपल्याला सगळे टॉपिक अभ्यासायची गरज नव्हती हे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना समजतं. तर मी तुम्हाला हेच सांगतो आहे की आपला अप्रोच हा 55 चे 55 क्वेश्चन्स रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे अटेम्प्ट करायचे असा नाही आहे. आपल्याला 40-41 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, त्यानंतर अंकगणित बुद्धिमापनचे आपल्याला 13 ते 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, आणि डिसिजन मेकिंगचे 5च्या 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. समजा वेळच नाही आहे, 2 मिनटं राहिलेत आणि तुमचे 2 डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे राहिलेत, तरीसुद्धा कुठलाही तुम्ही आन्सर जे आहे त्याला राऊंड करू शकता. अगदी पेपर हिसकावून घेत आहे त्यावेळेससुद्धा एखादा राऊंड केला तरीसुद्धा चालणार आहे, कारण डिसिजन मेकिंगमध्ये निगेटिव्ह मार्क नाही आहेत. ठीक आहे, असं ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो की आपल्याला 10 मिनटं तरी शिल्लक ठेवायचे आहेत, असं टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे. अशा पद्धतीचा आपला एक्झामसाठीचा अप्रोच असला पाहिजे की आपल्याकडे 10 मिनटं तरी शिल्लक राहतील, आणि त्या 10 मिनटांमध्ये आपण सगळे काही अंकगणित बुद्धिमापनचे क्वेश्चन सोबत एखादा पॅसेजचा क्वेश्चन किंवा पेपरचा तुम्ही एक छोटासा ओव्हरलुक सुद्धा घेऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला 10 मिनटं ठेवायचेच आहेत. पण जर अगदी एका वर्स्ट कंडिशनमध्ये अशी वेळ आली की बेल वाजली आहे आणि 2 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे राहिलेत तर कुठलाही जो काही ऑप्शन आहे त्याला तुम्ही मार्क करा, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह क्वेश्चन्स निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा आपल्याला उतारा सॉल्विंगसाठी रिडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठीचा अप्रोच ठेवायचा आहे. आपल्याला सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत का, तर बिलकुल नाही असं करायचं. होऊ शकतात अटेम्प्ट, जर तुम्ही अंकगणित बुद्धिमापन चाचणीला वेळ देणार नसाल तर नक्कीच 55 च्या 55 क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह होतील. मग तो तुमचा चॉईस आहे की आपल्याला इकडे 40-41 क्वेश्चन बुद्धिमापन चाचणीचे 13 ते 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे की 55 क्वेश्चन हे आपल्याला फक्त उतारा वाचनमधले सॉल्व्ह करायचे आहेत, कारण दोन्हीकडं अटेम्प्टचा नंबर हा सेमच राहणार आहे, फक्त सब्जेक्ट आपण थोडेसे डिवाइड करतो आहे. ठीक आहे, तर हा जो काही प्लॅन आहे किंवा ही जी काही स्ट्रॅटेजी आहे किंवा ही जी आपली आजची चर्चा झाली ही एक्झामसाठी खूप महत्त्वाची होती. एक्झामला फार कमी दिवस राहिलेत आणि त्या काळामध्ये आणि या दिवसांमध्ये आपलं डोक्यामध्ये कन्फ्युजनची स्टेट निर्माण होऊ लागते, तर
तर हे कन्फ्युजन आत्ताच क्लिअर करा की आपल्याला अशा पद्धतीचा अप्रोच ठेवून पेपर टूला सामोरं जायचं आहे आणि पेपर टूमध्ये सुद्धा आपण आरामात 120 प्लस स्कोर करायचाच आहे. ठीक आहे, तर जास्त तुमचा वेळ घेतला मी इथं, पण ही चर्चा महत्त्वाची होती आणि नक्कीच एक्झाममध्ये भरपूर मार्क मिळवून देणारी ही चर्चा असणार आहे, त्यामुळे ही फॉलो करा. याच्यामधले पॉईंट्स तुम्ही अगदी बुलेट पॉईंट म्हणून तुम्ही कुठेतरी नोटडाऊन करून ठेवा की आपल्याला हा हा अप्रोच एक्झामसाठी ठेवायचा आहे. जर तुम्ही सध्या प्रॅक्टिस करत असाल उतारा वाचनची किंवा पेपर दोनची, तर ही सुद्धा अशाच पद्धतीमध्ये करा जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी याची सवय होईल. रोज एक उतारा तरी कुठून तरी वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादी वाईट सवयच आहे की उतारे सॉल्वच करायचे नाही, पण एक ट्राय करा की दिवसामध्ये एक तरी उतारा कुठला तरी वाचाल, टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा असा काहीतरी मानसशास्त्रामधला एखादा उतारा. ठीक आहे, मानसशास्त्रामधला वाचला तर जास्त फायदा होईल, कारण ते जी काही लँग्वेज असते तर ती जास्त कॉम्प्लिकेटेड असते आणि कॉम्प्लिकेटेड लँग्वेजची जर तुम्ही सवय ठेवली तर तुम्हाला इतर जे काही सब्जेक्ट आहेत तर त्याचे उतारे लगेचच समजतील. ठीक आहे, तर हा अप्रोच एक्झामसाठी नक्की फॉलो करा. बऱ्याचशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत, या सांगण्याचा तरी थोडासा रिस्पेक्ट ठेवा आणि नक्कीच एक्झामसाठी हाच अप्रोच फॉलो करा, म्हणजे भरपूर मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर एवढी चर्चा इथं करायची होती. हाच एक महत्त्वाचा एक मुद्दा होता जो बऱ्याचशा दिवसांपासून मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण फायनली आज वेळ मिळाला आणि ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे. ठीक आहे, आणि इतर लेक्चरसुद्धा जी एस रिलेटेड आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, वेगवेगळ्या फॅकल्टीजचे असतील. प्रत्येक इथून पुढचं लेक्चर बघा, ते आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. मोठे लेक्चरसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, तेसुद्धा तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, तर हे लेक्चर, आजचं लेक्चर, आजची चर्चा कशी वाटली ही कमेंट करून कळवा आणि विजन गव्हर्नमेंट जॉबच्या कम्युनिटी टॅबमधले प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा. तुमच्याकडून आम्ही दिवसातून एक तरी निर्णय क्षमतेवरती आधारित क्वेश्चन सॉल्व करून घेऊ. फक्त तुम्ही तुमचा रिस्पॉन्स प्रॉपर द्या, म्हणजे तुमचा जर रिस्पॉन्स भेटत असं तर आम्हालासुद्धा उत्साह येतो आणि आम्हीसुद्धा त्यासाठी वेळ खर्ची करतो, म्हणजे आमचा वेळ जातो आहे त्यामध्ये. तर जर तुमचा रिस्पॉन्स हा क्वेश्चन सॉल्विंगसाठी चांगला असेल तरच आम्ही कम्युनिटी टॅबमध्ये काही क्वेश्चन शेअर करू. जर रिस्पॉन्स चांगला नाही आहे, म्हणजे रिस्पॉन्स इन द सेन्स की भरपूर विद्यार्थी जर त्याला अटेम्प्ट करत नसतील, तर नक्कीच आम्ही आमचा वेळ हा लेक्चर बनवण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये देऊ, जेणेकरून आपला वेळ हा चांगल्या ठिकाणी आणि योग्य कामामध्ये युटिलाइज होईल. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही कम्युनिटी टॅबमधले इथून पुढचे दररोजच्या दररोज एक तरी क्वेश्चन सॉल्व्ह करा. कम्युनिटी टॅबमध्ये निर्णय क्षमतेवरती आधारित रोज एक तरी क्वेश्चन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ठीक आहे, तर ते क्वेश्चन्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. त्यातून पण आमचा तो आमच्यासाठी एक कॉन्फिडन्स बूस्टर असतो, तर तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतो आहे. प्रत्येक कमेंट मी सुद्धा वाचत असतो. तर नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, तुम्ही विचारू शकता. इतर कुठल्या टॉपिकवरती चर्चा करायची आहे का हे सुद्धा तुम्ही कळवा, त्या विषयावरती आपण नक्की चर्चा करू. ठीक आहे, तर भेटूया येणाऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.